हाल ही में लावा गांव के अंतर्गत पेट्रोल पंप का उद्घाटन समारंभ हुआ। यह पेट्रोल पंप जन सामान्य के सार्वजनिक सेवाओं के लिए इस पेट्रोल पंप की स्थापित की गई। लावा तथा सोनबा नगर गांव वासियों को पेट्रोल भरने के दिक्कतों का सामना करना पड़ता था। ऐसी स्थिति में गांव वासियों के मदद के लिए लावा के उप सरपंच रॉबिन सैलारे तथा सामाजिक कार्यकर्ता बोनी सैलारे द्वारा पेट्रोल पंप की स्थापना की गई है। कई बार ऐसा होता था गांव वासियों को पेट्रोल भरने में दिक्कत आ जाती थी, जिस कारण गाड़ी बंद पड़ना, गाड़ी को धक्का मारते मारते गाड़ी पेट्रोल पंप तक ले जाना पड़ता था। इस दौरान गांव वासियों को कई हादसों से भी गुजरना पड़ा है, जिसमें कई नागरिकों को जान गंवाना पड़ा था। ऐसी स्थिति में पेट्रोल पंप की स्थापना करने से गांव वासियों के लिए बहुत ही उत्साह का वातावरण निर्माण हुआ है। पेट्रोल पंप स्थापित करने के लिए विधायक सुनील केदार के अथक सहकार्य के लिए रॉबिन शैलारे, बोनी शैलारे बंधु ने विधायक सुनील बाबू केदार का आभार माना। इस दौरान भारत नितनवरे, शब्बीर अंसारी, राजकुमार बडोले, नितिन कोकरडे, पठान भाई तथा अन्य लावा सोनबा नगर वासियों की प्रमुख उपस्थिति रही। नमस्कार, मी नितिन कोकरडे, दौला मिट्टी परिसर मधून। मी आज लावा पेट्रोल पंप मध्ये जे शैलारे परिवार चा जे पेट्रोल पंप उघडलेला आहे त्या कार्यक्रम मध्ये मी सहयोग भागी घेतला आहे। आणि अतिशय लावा ग्राम पंचायतचे जेवढेही गाव व्यक्त असलेले लोक आहे त्यांना पेट्रोल भरायला जे हायवेवर जाणं रोजी जे वेळ लागत होता, ड्युटीवर जाणं जे त्यांना वेळ लागत होता, आज इथं पेट्रोल पंप उघडल्यात त्यांना ते सुविधा मिळण्यात आणि शैलारे परिवारच्या कार्यक्रमामध्ये मी आले, धन्यवाद। मी दोन शब्द नमस्कार, मैं बोनी भैया को मैं सबसे पहले इस लावा एरिया से सबसे पहले धन्यवाद देता हूं, क्योंकि इस जगह पे पेट्रोल पंप डीजल की बहुत सारे तकलीफ थी जो नहीं था, जो इनने बड़ी मुश्किल से तैयार होके समाज के हिसाब से इनने पेट्रोल पंप चालू किया और पूरे गांव की समस्या को दूर की। और ऐसे भी इनका गांव के लिए बहुत बड़ा योगदान रहता है हर काम में, जे पब्लिक की क्या समस्या है और वो हर समस्या को इन लोग सभी परिवार मिल के दूर करते हैं। आज पेट्रोल पंप खुलने से सबकी इतनी अभी भी आता। मैं सुनील कोड़े, माजी सरपंच ग्राम पंचायत साले गुदलू, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नागपुर तालुका ग्रामीण। आज या लावा ग्राम पंचायत परिसरात आणि या पूर्ण परिसरात आज या ठिकाणी शैलारे परिवाराकडून अतिशय कठीण परिस्थितीतून हा परिसर निघत होता आणि आज त्यांना दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच किलोमीटर पर्यंत डिझेल पेट्रोल भरण्याकरता मेन रोडवरती जावं लागत होतं। ते जात असताना अनेक अपघात सुद्धा होत होते। त्यांनी अतिशय परिश्रम करून, मेहनत घेऊन ह्या गावाविषयी, ह्या परिसराविषयी आत्मीयता बाळगून या परिसराचा आपण प्रतिनिधित्व करत आहोत ही भावना मनात ठेवून त्यांना सुखसुविधा मिळाव्यात, योग्य दरात आणि प्युअर पेट्रोल डिझेल मिळावं यासाठी हा पेट्रोल पंप या ठिकाणी आज उघडलेला आहे। या ठिकाणी मी रॉबिनजी शैलारे, बॉनीजी शैलारे आणि संपूर्ण परिवाराचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि हा पेट्रोल पंप उत्तरोत्तर खूप प्रगती करत राहील अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपले बोलणं संपवतो। आज या ठिकाणी माझ्या गुरु ओपनिंग सेशनच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आमचे प्रेरणास्थान माननीय माजी मंत्री सुनील केदार त्यांनी येऊन इथे माझ्या पेट्रोल पंपचं उद्घाटन केलं, त्यासाठी मी सर्वप्रथम पहिले सुनील केदार यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे माझ्या गावातील सर्व नागरिक व माझ्या दौलामिटी संस्थान माझ्या जिल्हा परिषद दौलामिटी असो किंवा केरला फेटरी किती सोनमानगर महादेवनगर किती सर्व नगरवासियांनी जो इथे माझ्या आमंत्रणाला मान देऊ सगळे लोक वाडी वाडी असो माझे सर्व मित्रमंडळी माझे आप्तजन सर्व पक्षाचे सगळे लोक या कार्यक्रमाला येऊन उपस्थिती लावली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो।
आणि असाच आशीर्वाद माझ्या पाठीमागे सर्वांनी असू द्यावा व या पेट्रोल पंपद्वारे देश सेवा व्हावी, जनसेवा व्हावी हाच माझा उद्देश आहे आणि या पेट्रोल पंपद्वारे लोकांना रोजगार मिळावा, दोन पैशाची आवक आम्हालाही व्हावी, लोकांनाही व्हावी, स्वतःचं भलं, लोकांचं भलं आणि या देशाचं भलं या भावनेतून हा उपक्रम, माझं जे स्वप्न होतं ते स्वप्न माझ्या वडिलांच्या नावाने आम्ही ते साकार केलेलं आहे.